बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स येत होते आम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करत आहोत पण टायपिंगची प्रॅक्टिस करत असताना आमची स्पीड येते पण ॲक्युरेसी येत नाही तर त्यासाठी सविस्तरपणे एक व्हिडिओ तयार करा तर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी व्हिडिओ तयार करत आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टायपिंगची स्पीड कशा पद्धतीने वाढवायची त्याच पद्धतीने ॲक्युरेसी कशा पद्धतीने व्यवस्थित आणायची त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष आपल्याला ठेवलं पाहिजे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला मित्रांनो तुमची बैठक व्यवस्था ही व्यवस्थित असली पाहिजे ज्यावेळेस आपण पॅरेग्राफ टाईप करण्यासाठी बसतो त्यावेळेस आपल्याला कम्फर्ट फील झालं पाहिजे सुरुवातीला मला पॅसेज टाईप करायला आला पाहिजे हा अट्टहास धरू नका टायपिंगला सुरुवात करताना जास्तीत जास्त लेसन सराव करा कोणताही पॅरेग्राफ टाईप करत असताना तीन गोष्टी लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते मित्रांनो नंबर एक तुमचे हात तुमचा माइंड आणि तुमचे डोळे ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाचे असतात ज्यावेळेस तुम्ही कोणताही शब्द टाईप करत असता त्यावेळेस तुमचं पूर्ण लक्ष त्या शब्दाकडे असलं पाहिजे त्याच पद्धतीनं तुमचं जे माइंड आहे त्या माइंडमध्ये फक्त ते शब्द घुमले पाहिजे आणि हात तुमचे व्यवस्थित त्या शब्दाकडे गेले पाहिजे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या शब्दाकडे व्यवस्थित मन लावून बघता त्यावेळेस तुमचं माइंड हा तुमच्या हाताला आज्ञा देतो की हा अल्फाबेटिकल आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे म्हणजे तुमचे हात ॲटोमॅटिक मित्रांनो त्या अल्फाबेटकडे वळतात त्यामुळे टायपिंग करत असताना आपलं लक्ष केवळ आणि केवळ त्या शब्दाकडेच असलं पाहिजे इतर गोष्टी म्हणजे गाणे ऐकत असताना तुम्ही टायपिंग करत असाल किंवा तुमच्या बाजूला थोडासा गर्दा असेल तर तुमचं मन विचलित होते आणि तुमचं जे हात उदाहरणार्थ ए ह्या अल्फाबेटकडे जायचं असेल तर बीकडे जातो तुम्हाला ए टाईप करायचं तुम्हाला परफेक्ट माहीत आहे प्रॅक्टिस आहे तरी पण तुमचा जे बोट आहे बीकडे जातो असे ह्या गोष्टी कशामुळे होत असतात की तुमचं जे माइंड आहे माइंड ते शब्दाकडे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट होत नाही म्हणून तुमचं माइंड हे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट झाल्याच्या नंतरच तुम्हाला टायपिंग ही व्यवस्थित करता येते म्हणजे तुमची स्पीड वाढते त्याच पद्धतीनं स्पीड वाढली की तुमची देखील वाढत असते मग ह्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या कराव्या लागणार आहेत तसेच मित्रांनो सुरुवातीला टायपिंग करत असताना डायरेक्ट आपल्याला पूर्ण पॅसेज मारायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला स्पीड ही, पन्ना ची ही पन्ना स्पीड ची, पन्नास साठची आणायची नाही कधीही असं लक्षात ठेवायचं नाही की पन्नास स्पीडची पन्नास साठची स्पीड आपली आली पाहिजे किंवा चाळीसची सुरुवातीला स्पीड येत नाही तर स्पीडवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू नका कॉन्सन्ट्रेट फक्त ॲक्युरेसीवर करा टायपिंगचं असं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुमची ॲक्युरेसी वाढते तर स्पीड ही ॲटोमॅटिकली वाढत असते पण ज्यावेळेस तुमची स्पीड वाढते त्यावेळेस ॲक्युरेसी वाढेल असं नाही म्हणून जास्तीत जास्त लक्ष तुमचं हे ॲक्युरेसीकडे असले पाहिजे ॲक्युरेसी वाढली की ॲटोमॅटिक ती तुमची स्पीड वाढवत असते त्याच्यामुळं टायपिंग करत असताना व्यवस्थित टायपिंग केली पाहिजे जास्तीत जास्त चुका त्याच्यामध्ये होता कामा नाही म्हणजे कमीत कमी ना मात्र चुका त्या ठिकाणी झाल्या पाहिजे त्याच पद्धतीने मित्रांनो टायपिंग करत असताना दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचे जे हाताचे बोटे आहेत त्या हाताच्या बोटाचे नख हे कमी असले पाहिजे जर तुमच्या हाताच्या बोटाचे नख जर लांब असतील तर ते नख त्या ठिकाणी कीबोर्डला टच होतील आणि कीबोर्डला टच झाल्यामुळे इकड तिकडचं वर्ड अल्फाबेट त्या ठिकाणी दबू शकतो किंवा दबतो शंभर टक्के त्याच्यामुळं नख हे तुमचे टोटली झिरो असले पाहिजे तर तुम्हाला कम्फर्टेबल व्यवस्थित टायपिंग त्या ठिकाणी करता येते त्यानंतर मित्रांनो ॲक्युरेसी वाढवण्यासाठी स्पेशल मराठी टायपिंगची ॲक्युरेसी वाढवण्यासाठी तुम्हाला तीस ते पस्तीस ह्या शॉर्ट कीज अशा आहेत की त्या कंपल्सरी आपल्याला विचारतात त्याच्यामुळं त्या त्या शॉर्ट आपल्याला पाठच असल्या पाहिजे आणि त्या शॉर्ट किजमुळेच भरपूर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ॲक्युरेसी वाढते आणि भरपूर विद्यार्थ्यांची ॲक्युरेसी कमी होते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शॉर्ट कीज पाठ आहे त्यांची ॲक्युरेसी वाढते आणि ज्यांना पाठ नाहीत त्यांची ॲक्युरेसी कमी होते म्हणून आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्या शॉर्ट एक व्हिडिओ बनवलेला आहे कोणकोणत्या शॉर्ट किज आहेत किंवा तसेच त्या शॉर्टकीस कुठून डाउनलोड करायच्या कुठून आपल्याला भेटतात तर तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही ते शॉर्टकीस पाठ करू शकता मित्रांनो बरेच विद्यार्थी हे सुरुवातीलाच टायपिंग करत असताना घाबरून जातात त्याचं एक कारण असं आहे कारण विद्यार्थी सराव करत असतात आणि सराव करत असताना सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांच्या हाताने चुका होतात चुका ते जाणून बुजून करत नाहीत पण चुका होतात त्यांचे बोट हे इकडं तिकडं जात असतात म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी घाबरायचं नाही मित्रांनो जसे जसे तुमचे टायपिंगवर प्रभुत्व येईल तशी तशी ॲक्युरेसीसुद्धा मेंटेन होत जाईल आणि तुमचं कॉन्फिडन्स देखील हाय होत जाईल त्याच्यामुळं फक्त टायपिंग हे आज आच, असा प्रकार आहे की जो विद्यार्थी सतत आणि सतत सराव करतो ही टायपिंग त्याचीच होऊन जाते आणि तुमचा त्याच्यामध्ये गॅप पडला तर तुम्हाला टायपिंग हे व्यवस्थित करणार नाही तुम तुम्हाला फट्टा बसतो आणि टायपिंगची ॲक्युरेसी तुमची कमी होते स्पीड वाढेल स्पीडला अर्थ नाही मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये पास होण्यासाठी थर्टीची स्पीड आली पाहिजे मराठी टायपिंगची आणि इंग्रजीची आली पाहिजे फोर्टीची त्याच्यामुळं आपल्याला त्याच लेवलनं पॅसेज मारायचा आहे आणि प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला ऑफलाईनसुद्धा करायचं आहे म्हणजे समोर पॅरेग्राफ ठेवून आणि एका तुम्हाला सांगितलेलं आहे ऑनलाईन कशा पद्धतीने करायचं त्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन देखील प्रॅक्टिस करायची आहे बरेच लोक सांगत असतात मित्रांनो सुरुवातीचा टायपिंगचा काळ हा थोडासा कठीण असतो बरोबर आहे टायपिंग करत असताना कंटाळवाना वाटतो चिडचिड येते पण आपल्याला त्या ठिकाणी सरावामध्ये खंड पडू द्यायचा नाही तर अशा वेळेस बरेच लोक काय म्हणतात या ठिकाणी की तुम्ही गाणी लावा माहोल करा आणि सर्वजण मी मित्र एकत्र जमा करा नंतर टायपिंग करा सहसा चुकीचा आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गाणी लावता तर तुमचं जे माइंड असते ते माइंड लेवल पूर्ण त्या गाण्याकडे जातो ना की त्या शब्दाकडे तुम्हाला ज जो शब्द त्या ठिकाणी टाईप करायचं तुम्ही एक्झाम्पल स्वतः हा प्रयोग करून बघा एकत्रित एका रूममध्ये सायलेंटमध्ये तुमच्यासमोर तीनच गोष्टी असल्या पाहिजे एक तुमचा मॉनिटर कीबोर्ड तुमचा माइंड तुमचे डोळे ह्या गोष्टीशीच आपल्याला संपर्क आला पाहिजे त्यावेळेस बघा तुमची ॲक्युरेसी किती खतरनाक वाटते आणि तुम्ही जर त्या ठिकाणी गाणे लावले असतील मित्रांचा गर्दा असेल किंवा तुम्हाला कुणी बोलत असेल तुम्ही कुणाला बोलता बोलता टायपिंग करत असाल तर तुमची ॲक्युरेसी वाढणार नाही आणि तुमच्यावर बर्डन निर्माण होईल आणि तुम्हाला वाटते या ठिकाणी माझी स्पीड ये येणे गेली ॲक्युरेसी का येत नाही तर त्याला हे कारण कारणीभूत आहेत तुम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रयोग करून बघा की कोणत्या सिच्युएशनमुळं तुमची टायपिंगची ॲक्युरेसी वाढत आहे आणि कोणत्या सिच्युएशनमुळं ॲक्युरेसी तुमची घटत आहे आणि शेवटी जाताना मित्रांनो सध्या कटऑफशी जास्त चर्चा न करता टायपिंगवर फोकस करा आपल्याला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये क्लर्क व्हायचं आहे व्हायचं आहे म्हणजे शंभर टक्के व्हायचंच आहे अजून जर टायपिंग संबंधी तुमच्या काही अडचण असतील तर तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता शॉर्ट कीज बदल असेल किंवा स्पीड कशा पद्धतीने वाढवायची किंवा बरेच विद्यार्थ्याचे अनेक प्रश्न असतात त्यांची स्पीड भरपूर वाढत असते पण ॲक्युरेट्स येत नाही तर सर्व समस्याचे सवा समाधान तुम्हाला करण्यात येईल मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद